आमिर खानचा दंगल चित्रपट सगळ्यांना चांगलाच माहिती आहे. या चित्रपटातून अभिनेत्री सुहानी भटनागर घराघरात पोहोचली होती. अवघ्या 16 वर्षात या चित्रपटात तिनं आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीनं जगाचा निरोप घेतला. सुहानी अवघी 19 वर्षाची होती. सुहानीला डर्माटोमायसिस या आजाराने ती त्रस्त होती. 11 दिवसांपूर्वीच तिला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि काही चाचण्यामधून तिला डर्माटोमायसिस हा आजार असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे डर्माटोमायसिस आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत, त्यावर उपचार कोणते आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. यासाठी माझ्यासोबत आहेत IMA महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आणि पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर अविनाश भोंडवे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं सकाळमध्ये. नमस्कार. आपण आता सांगितलं त्याप्रमाणे या तरुण उदयोन्मुख अभिनेत्रीचं अशा आजाराने निधन झालं, हे खरोखरच दुःखद घटना आहे. डर्माटोमायोसायटिस हा जो आजार आहे, ह्या आजारामध्ये तुम्ही जर या आजाराचं नाव लक्षात घेतलं तर याचे दोन भाग आहेत, डर्माटो आणि मायोसायटिस. आणि त्यातूनच हे वैद्यकीय शब्द आहेत, त्यातूनच हे लक्षात येतं की डर्माटो म्हणजे त्वचेसंदर्भात आणि मायोसायटिस म्हणजे स्नायूंच्या पेशींना आलेली सूज. हा एक प्रकारचा अतिशय दुर्मिळ आजार आहे की साधारणतः आकडेवारीनुसार हा 1 लाखामध्ये 4 ते 20 व्यक्तींना हा होत असतो. मुख्यत्वे हा जो आजार आहे हा स्त्रियांमध्ये जास्ती दिसून येतो आणि साधारणतः 80 पासून 85 पर्यंतच्या स्त्रियांमध्ये आढळून येतो. थोड्या जास्ती वयाच्या स्त्रियांमध्येही हा आढळून येतो. आणि ह्या आजारामध्ये याची जी एक पार्श्वभूमी आहे, यामध्ये हा ज्याला ऑटो इम्युन डिसीज म्हणतात, म्हणजे आपली जी प्रतिकार शक्ती असते ती आपली प्रतिकार शक्तीच आपल्या शरीरातल्या काही पेशींवर किंवा काही संस्थांवर आक्रमण करते आणि त्यामुळं त्या संस्थेमध्ये किंवा त्या पेशींमध्ये आजार निर्माण होतो. अशा प्रकारचा हा आजार आहे. थोडासा याला जनुकीयही बेस आहे आणि त्याचबरोबर हा ज्या इतर वातावरणातल्या इतर गोष्टी असतात त्यांचाही याच्यावर परिणाम होत असतो. एकंदरीत हा अतिशय दुर्मिळ आजार आहे, परंतु याची अनेक उदाहरणं भारतामध्ये दिसून येतात. तर या आजाराची लक्षणं काय आहेत साधारणतः? आता आपण हे पाहिलं त्याप्रमाणे यामध्ये जो त्वचेचा भाग आहे त्यामध्ये आपल्या त्वचेवर एक प्रकारची पुरळ येते, म्हणजे रॅश येते. आता ही जी रॅश आहे ही साधारणतः चेहऱ्यावर, आपल्या हातांवर, नंतर बोटाच्या नकल्सवर, म्हणजे आपली पेरं जी असतात ती मागच्या बाजूनी त्या भागावर येतं, नखांभोवती, त्याचप्रमाणे एल्बो म्हणजे आपल्या कोपरामध्ये किंवा इवन घोट्यामध्ये, त्याप्रमाणे गुडघ्यावर, पाठीवर, अशा अनेक ठिकाणी ही रॅश येते. ही रॅश साधारणतः अशी तांबूस जांभळी अशी रॅश असते आणि कधी कधी ती संपूर्ण चेहऱ्यावर आणि आपल्या गालांवर आणि वरच्या पापण्यांवरही मोठ्या प्रमाणात दिसून येते. याच्या दुसरी जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये हा आजार जसजसा ही सुरुवातीची लक्षणं असतात, जसजसा वाढत जातो त्याप्रमाणे ही त्वचा, विशेषतः पाठ जी असते ती काळी पडताना दिसते आणि त्वचेमध्ये काही प्रकारच्या छोट्या सूक्ष्म लालसर गाठी तयार होतात. ही कॅल्शियम डिपॉझिट असतात आणि आपले जे तळवे असतात ते एकदम कोरडे पडतात त्या व्यक्तीचे आणि काही दिवसांनी त्याला सुरुवातीचं जे मोठं गंभीर लक्षण असतं ते म्हणजे गिळायला त्रास होतो आणि हळूहळू त्या व्यक्तीचे जे स्नायू असतात शरीरातले, म्हणजे हातांचे, पायांचे, हे स्नायूसुद्धा खूप अशक्त बनत जातात. इतके ते वीक बनतात की त्या व्यक्तीला उठणं, बसणं, चालणंही अशक्य होतं, म्हणजे अंथरुणाला खिळून राहायची वेळ येते. त्याचं प्रचंड वजनही त्याचं कमी होत जातं. त्यानंतर त्यांना दम लागणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं, अशाही प्रकारचे हे नंतर नंतर लक्षणं दिसून येतात. आता ह्याची लक्षणं जर बघितले आपण सर, की जसं तुम्ही सांगितलं पुरळ येणं किंवा या सगळ्या गोष्टी, तर हे लक्षणं खूप नॉर्मल आहेत, पण ही किती घातकी ठरू शकतात? म्हणजे नाही, याच्यामध्ये नुसती पुरळ येणं असं नाहीये, तर ती हळूहळू सर्वत्र पसरत जाते आणि त्याबरोबर शरीरातल्या इतर जे काही संस्था आहेत त्याच्यावरही त्याचं आक्रमण व्हायला लागतं आणि त्याप्रमाणे आधी स्नायू जे होतात ते त्याच्यावर, त्यांच्यावर परिणाम होतो. आपण जे अन्ननलिका असते आपली, या अन्ननलिकेचे जे स्नायू असतात ज्यामुळं आपली ही गिळण्याची क्रिया होतो, आपण तोंडामध्ये घास घेतो आणि तो नंतर घशातून आपण गिळतो, तर ते अन्ननलिकेपासून तो पुढं सरकत असतो पोटाकडं. तर ते सरकत असताना तो स्नायू जे असतात ते वीक झाल्यामुळं, त्यांची हालचाल नीट न झाल्यामुळं या व्यक्तीला गिळायलाही त्रास सुरू होतो आणि त्याचबरोबर नंतर ते स्नायू खूप वीक होत जातात. त्याच्यामुळे नुसती रॅश आली म्हणजे हा आजार आहे असं नव्हे, तर त्याच्यामधून ही पुढं लक्षणं, इतर लक्षणं म्हणजे त्वचेतून
ही स्नायूंकडे ही लक्षणं सरकत जातात. या आजारावरती सर उपचार काय आहे? आता आपण जर पाहिलं तर हा तसा खूप कॉम्प्लेक्स आजार आहे, आणि याचं जर आपण विचार केला तर याचं आधी निदान करायचं असेल तर त्या निदानामध्ये आपल्याला बघायला लागतं, म्हणजे इतर नेहमीप्रमाणे रक्ताच्या इतर वगैरे तपासण्या केल्या जातात, त्याचबरोबर स्नायूंची बायोप्सी सुद्धा यामध्ये घ्यावी लागते. आपले जे स्नायू असतात किंवा मज्जातंतूकडून स्नायूंची जी हालचाल होत असते, या स्नायूंच्या हालचालीची म्हणजे नर्व कंडक्शन टेस्ट, त्याच्याप्रमाणे स्नायूंच्या हालचालींची टेस्टसुद्धा ही करावी लागते, आणि त्यामधून आणि स्नायूंच्या बायोप्सीमधून या आजाराचं निदान होऊ शकतं. आता याच्यावरचा उपचार जर म्हणालात तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेला हा आजार सुरुवात होते, ज्यावेळेला ती रॅश येते किंवा स्नायू दुखायला लागतात, वीक होतात, अशा वेळेला फिजिओथेरपी किंवा काही व्यायाम हे निश्चितच करावे लागतात. म्हणजे याचे काही विशिष्ट व्यायाम असतात, हातांचे, सांध्याचे, पायांच्या सांध्यांचे, स्नायूंचे, हे स्नायू जे ते झडत जातात, हे स्नायू म्हणजे त्यांचा आकारमान आणि शक्ती कमी होत जाते, ती पूर्ववत राहावी यासाठी काही विशिष्ट व्यायाम हातापायांचे किंवा हे सांगितले जातात, ते व्यायाम करावे लागतात. म्हणजे फिजिओथेरपी हा सुरुवातीचा भाग असतो. त्याचप्रमाणे काही मलमसुद्धा याच्यासाठी वापरून शेकणं किंवा इतर गोष्टी म्हणजे फिजिओथेरपीच्या पद्धतीने शेक देणं या गोष्टी केल्या जातात. आता औषधं म्हणाल तर या आजाराला बरी करणारी औषधं नाही आहेत. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आजार नियंत्रित ठेवावा लागतो, म्हणजे हा पूर्ण बरा होत नाही, हा पुढं वाढत जातो, पण तो वाढू नये यासाठी तो नियंत्रणामध्ये ठेवावा लागतो, आणि त्यासाठी काही औषधं वापरली जातात. यामध्ये कॉर्टिकोस्टिरॉइड्स म्हणजे ज्याला आपण स्टिरॉइड्स म्हणतो, अशा प्रकारची औषधं ही प्रामुख्याने सुरुवातीला दिली जातात. पण त्याचबरोबर इम्युनोसप्रेसंट म्हणजे जे प्रतिकारशक्तीचा हा सगळा प्रकार असतो, प्रतिकारशक्ती जी प्रतिकार प्रणाली जी आपली असते तीच आपल्या या पेशींवर म्हणजे मांसन स्नायूंच्या पेशींवर कार्य करत असते, आणि त्याच्यामुळे सर्व स्नायूंमध्ये एक प्रकारचा दाह किंवा इन्फ्लेमेशन निर्माण होऊन हा त्रास झालेला असतो. त्याच्यामुळं हा दाह दबवणारी जी काही औषधं असतात त्याला इम्युनोसप्रेसंट औषधं म्हणतात. त्यामध्ये ॲझाथायोप्रिन नावाचं एक औषध वापरलं जातं. त्याचप्रमाणे मिथोट्रिक्सेट नावाचं जे औषध आहे तेही याच्यामध्ये, हे दोन्ही औषधं गोळ्यांच्या स्वरूपात ही सुरुवातीला काही काळ दिली जातात, आणि त्यानंतर मग जी काही लक्षणं जर वाढत गेली तर त्याच्याप्रमाणे उपचार करावे लागतात. या अभिनेत्रीचं जर आपण वय पाहिलं तर अवघं फक्त 19 वर्षाचं ती होती, त्यामुळे कुठल्या वयोगटात हा आजार आढळतो नॉर्मली? आपण सुरुवातीलाच बोललो त्याप्रमाणे हा साधारणतः 30 ते 50 या वयोगटामध्ये आढळतो, परंतु त्याहूनही छोट्या व्यक्तींमध्येही तो निश्चितच आढळतो. आणि याचं मुख्य कारण असं आहे की हा ऑटो इम्युन आजार आहे, आणि त्याची जाणीव होईपर्यंत साधारणतः वयाची 30 आलेली असते, परंतु अतिशय दुर्मिळ पद्धतीने किंवा क्वचित प्रसंगात ह्या अभिनेत्रीचं जे निधन झालेलं आहे तिला जो आजार होता त्याप्रमाणेही होऊ शकतो. आणि केवळ ही मुलगीच नव्हे तर यापूर्वीही काही भारतीय सेलिब्रिटीजना हा त्रास होऊन गेलेला आहे. यामध्ये नुकतंच एक 2 वर्षापूर्वी समांथा रूथ प्रभू म्हणून जी दाक्षिणात्य अभिनेत्री आहे जी तेलुगू आणि तमिळ सिनेमामध्ये काम करते, तिलाही हा आजार आहे. तिने त्या पद्धतीने ते जाहीर केलं होतं. तर हा इव्हन अमेरिकेतली एक मारिया कॉलस म्हणून ऑपेरा सिंगर होती, तिलाही या पद्धतीचा आजार झाला. तो खूप पूर्वी लक्षण हे झालं होतं, त्याबद्दलची माहिती आली होती. 1975 साली त्या आजाराचं तिचं निदान झालं होतं, आणि 77 साली ती निधन पावली. आणि त्यामुळं हे असं सांगता येत नाही की हा ठराविकच वयोगटात होतो. साधारणतः जे आकडेवारी आहे त्याप्रमाणे 30 ते 60 या वयोगटामध्ये हा आजार दिसतो, परंतु त्याहीपेक्षा छोट्या वयोगटामध्येही हा निश्चितच दिसू शकतो. दुसरी एक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जे मी म्हणलं की याच्यामध्ये जे जनुकीय कारण आहे की त्याच्यामध्ये जीन्समुळं हा ट्रान्सफर होतो, हा एक प्रकारचा ॲक्वायर्ड आजार होतो नंतर, तर त्यामध्ये जे बाह्य परिणाम असतात, पर्यावरणीय फॅक्टर म्हणतो आपण त्याला, पर्यावरणीय घटक म्हणतो, त्यांचाही परिणाम होतो. म्हणजे कडक ऊन किंवा यामुळे हा त्रास होऊ शकतो असं सांगितलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आजार जो पसरतो तो अतिशय गंभीर स्वरूप नंतर धारण करतो. तो केवळ आपल्या स्नायूंमध्ये राहत नाही तर ही जी त्याचे जे परिणाम असतात ते फुफ्फुसांमध्येही जातात. त्यानंतर न्यूमोनिया होणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशा प्रकारचे आजार होतात, आणि त्याचबरोबर हृदय किंवा मज्जासंस्था म्हणजे मेंदू
यांच्यामध्येही याचा परिणाम होतो आणि मग नंतर पेशंट अतिशय गंभीर होऊ शकतो आणि त्यातूनच त्याचा मृत्यू ओढवू शकतो. इतरही काही आजार, साधारणतः हे जे जगामध्ये याचं जे काही संशोधन झालेलं आहे याच्याबद्दलची काही माहिती गोळा केलेली आहे त्याप्रमाणे इतरही काही आजारांमध्ये हा आजार सापडतो. म्हणजे ह्या आजाराचं, म्हणजे या डर्मॅटोमायोसायटिसचं जे काही संबंध आहे ते इतरही आजारांमध्ये, म्हणजे रेनॉल्ड्स फिनॉमिनन म्हणून एक आजार आहे की जो थंड याच्यामध्ये एकदम रक्तपुरवठा कमी होतो, पाय पांढरे पडतात, त्याप्रमाणे ल्युपस म्हणून जो आजार आहे, संधिवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस, नंतर सियोग्रेन सिंड्रोम ह्या आजारामध्ये, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर म्हणजे हृदयाचं पंपिंग कमी झालेला आजारही याच्याबरोबर दिसून येतात, त्याबरोबर हृदयाचे ठोके अनियमित पडण्याचा जो आजार असतो त्याचाही या आजाराशी संबंध आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज हा नावाचा जो आजार आहे की ज्यामध्ये फुफ्फुसाचे जे आपले वायुकोश असतात ते त्याच्यामध्ये परिणाम, त्याच्यावर परिणाम होऊन ते कमकुवत होतात किंवा त्यांच्यामध्ये त्याचे पॅचेस तयार होतात आणि त्यामुळं सुद्धा त्याबरोबरही हा आजार सापडतो. आणि त्याचबरोबर आणखीन एक स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाचं, कारण हा जास्तीत जास्त स्त्रियांमध्ये आजार आढळतो, तर ओव्हेरियन कॅन्सर म्हणजे बीजांड कोशांचा स्त्रियांमधला जो कर्करोग असतो त्याच्याशीही तो आजार आणि हा आजारही अनेकदा एकत्रित सापडलेला आहे. थोडक्यामध्ये हा आता अजूनही या आजाराच्या निदानांबद्दल फारशी माहिती नाही आहे, त्याच्यावर संशोधन निश्चितच चालू आहे आणि त्याचे जे उपचार आहेत हे सुद्धा कुठल्याही विषाणूजन्य आजारामध्ये जसं असतं त्याचप्रमाणे ह्या ऑटोइम्युन आजारामध्ये त्याची लक्षणं ट्रीट करणं, त्याच्या लक्षणांवर उपचार करणं आणि हा वाढून देऊ नये त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हेच यामध्ये आवश्यक असतं. सर, या आजारावर खबरदारीचे उपाय काय घेता येईल? आता हा ऑटोइम्युन आजार असल्यामुळं हा होऊ नये यासाठी आपल्याला निश्चितच काही करता येत नाही. काही जनुकीय तपासणीमधून कदाचित याचं उत्तर मिळू शकतं की हा तुम्हाला होणार आहे की नाही, परंतु ज्या वेळेला अशा प्रकारची लक्षणं दिसतील, म्हणजे चेहऱ्यावर खूप लाल पुरळ येणं, म्हणजे आपल्या गालांवर किंवा वरच्या पापण्यांवर, हातांवर अशी पुरळ येईल, त्यावेळेला त्वरित त्याचा वैद्यकीय सल्ला घेऊन, काही वरवर उपचार न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन त्याचं निदान करणं आवश्यक आहे. त्याचं निदान झाल्यानंतर मग साहजिकच ही जी काही औषधं आहेत की स्टिरॉइड्स आहेत किंवा इम्युनोसप्रेसंट आहेत ही घेऊन हा आजार नियंत्रित ठेवता येतो, हा काही काळ निश्चितच नियंत्रणात ठेवता येतो. परंतु हा आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातो अशा वेळेला, त्यानंतर म्हणजे वाढल्यानंतर त्याच्यावर उपचार करणं हे खरोखरच खूप कठीण प्रसंग ओढवतो. आणि त्यामुळं एक सर्व आपल्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना ही विनंती आहे की ही हा ह्या आजाराबद्दल घाबरून जायचं कारण नाही की याची साथ वगैरे काही आलेली नाही, पण हा आजार दुर्मिळ जरी असला तरी तो होऊ शकतो, तो तरुण मुलींमध्ये जास्ती आढळतो, त्यामुळं अशा प्रकारची लक्षणं जर दिसली तर तुम्ही त्वरित तुमच्या योग्य त्या डॉक्टरांना दाखवून त्याची आपल्याला तपासणी करून त्याचं निदान करावं लागतं आणि त्याच्यावरचे उपचार हे दीर्घकाळापर्यंत आपल्याला चालू ठेवावे लागतात. खूप खूप धन्यवाद सर, खूप महत्वाची माहिती दिली. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला